भाजपची पहिली यादी आठवडाभरात घोषित होणार आहे। विधानसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी पुढील दोन दिवस भाजपसाठी महत्त्वाच्या बैठका आहेत। भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे। काल रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या निवडक नेत्यांची मॅरेथॉन बैठक देखील पार पडली। तर मुंबई कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकाही दोन दिवसात पार पडणार आहेत। त्यामुळे हरियाणामधील निवडणुकीच्या विजयानंतर महायुतीमध्ये भाजपची आता बार्गेनिंग पॉवर वाढली। हरियाणात स्वबळावर लढत भाजपने बहुमत मिळवल्यामुळे आणि जम्मू काश्मीरमध्ये घवघवीत यश मिळवल्याने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मनोधैर्य वाढले, तर काँग्रेसमध्ये मात्र कालच्या या निकालानंतर चिंतेचं वातावरण आहे। यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, खरतर काल विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, हरियाणा आणि जम्मू काश्मीर, विशेषतः हरियाणामध्ये बरेच राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ, पत्रकारांचं मत भाजपच्या विरोधी निकाल लागेल असं होतं, मात्र भाजपने या हरियाणामध्ये मुसंडी मारली, याचे नेमके महाराष्ट्रात काय परिणाम पाहायला मिळत आहेत आणि काल मॅरेथॉन बैठका देखील झाल्याची माहिती मिळते? निश्चितच, एकंदरीत मुंबई कोकणची कोर कमिटी बैठक झाल्यानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही विभागाच्या कोर कमिटीच्या बैठका भाजपच्या होणार आहेत आणि मराठा विदर्भ येत्या दोन दिवसांमध्ये या दोन्ही उरलेल्या विभागाच्या कोर कमिटी बैठक पार पडतील। कालची मॅरेथॉन बैठक पार पडली संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल 5.5 तास प्रमुख नेते होते। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, रावसाहेब दानवे असतील, नारायण राणे असतील, रवींद्र चव्हाण असतील, अशी दिग्गज मंडळी आहेत पंकजा मुंडेसहित या बैठकीला होती। आणि या मॅरेथॉन बैठकीमध्ये एकंदरीत कुठल्या कुठल्या विभागामध्ये किती किती जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत आणि आणखी किती जागांवर भाजपला लढता येईल या संदर्भातील अंतिम चर्चा झालेली आहे। त्यामुळे या आठवड्याभरामध्ये दोन्ही, आज जे दोन विभाग आहेत आणि उद्या उरलेले दोन विभाग आहेत, मराठवाडा आणि विदर्भांसहित, या कोर कमिटी बैठका झाल्यानंतर अंतिम अहवाल आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेते जे बसतात दिल्लीला त्या ठिकाणी पाठवला जाईल। आणि एकूणच भाजप महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 155 ते 160 जागांवरती दावा साधेल असा अंदाज वर्तवला जात आहे। त्यामुळे पहिल्याच यादीमध्ये साधारणतः 50 ते 100 जी नावं आहेत ती घोषित होण्याची दाट शक्यता आहेत। त्यामुळे पहिल्या यादीमध्ये नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं कारण अधिक महत्त्वाचं असेल। नक्की चेतन, अत्यंत महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता पहिल्या यादीमध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।